सर्वांना माझा नमस्कार आमच्या चॅनलवरती आम्ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी टाकत असतो तर रेसिपी टाकत असताना ज्या तुम्ही रेसिपी पाहिल्या आहेत त्या रेसिपींचा आपल्या शरीरा शर शरीराला कोणकोणते फायदे आहेत ते आपल्याला माहीत नसतात तर यापुढील काही व्हिडिओमध्ये आम्ही त्याचे फायदे देखील आपल्याला शास्त्रीय भाषेमध्ये आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर आज आपण ब्लॅक टी ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा काळा चहा पिण्याचे फायदे आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांना देखील आमचे व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करा तसेच रेसिपी आमच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी वरती वरच्या कोपऱ्यामध्ये असलेल्या आय बटनला क्लिक करून इतर व्हिडिओ आपण पाहू शकता चला तर मग ब्लॅक टी मित्रांनो आजकालच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकालाच ताणतणावाचा सामना करावा लागत असतो त्यामुळे थकालाही होतं अशा वेळी शरीराचा मनाचा थकवा घालून तरतरी आणण्यासाठी चहा किंवा कॉफीची गरज भासते त्यातही तरतरीसाठी चहा पिणाऱ्याचे प्रमाण कॉफी पिणाऱ्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्यास दिसून येतं शरीराचा थकवा दूर करण्याबरोबरच चहामुळे शरीराला आणखीही काही फायदे होतात चहाच्या आरोग्यदायी गुणधर्मामुळेच कदाचित त्याला अमृतुल्य देखील म्हटलं जातं चहाचे लेमन टी ग्रीन टी असे वेगवेगळे वे प्रकार हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत आहेत त्याबरोबरच चहाचा आणखीन एक प्रकार म्हणजे काळा चहा देखील आरोग्यासाठी चांगला असल्याचे दिसून येते बहुतेक लोक रोज सकाळी एक वेळा काळा चहा पिण्याची सवय असते या चहामुळे आरोग्याला अनेक फायदे आणि तोटे देखील होतात तर काही जणांना काळा चहा आवडतो म्हणून ते तो पित असतात अनेकजण ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळे काळा चहा पितात पण बहुतेक वेळा औषध म्हणून काळ्या चहाचा उपयोग केला दिसून येतो वेगवेगळ्या आजारामुळे मध्ये काळा चहा औषधासारखे काम करतो त्याचे अनेक फायदे संशोधनातून सिद्ध झाले आहेत काळा चहा आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतो मनाला किंवा शरीराला आलेला थकवा किंवा आळस घालण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडेंटमुळे शरीराला मनाला तरतरी येण्यास मदत होते काळा चहा पिण्या पिण्याचे बरेच फायदे आहेत पण त्याचा अतिवापर केला फायदा न के होता त्याचा आपल्या शरीराला तोटा देखील होतो काळा चहा पिण्यामुळे होणाऱ्या फायद्यांचा विचार केल्यास असा चहा पि पिल्याने यातील फॉलिफॉन्स इन्शुलनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते आणि त्यामुळे मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवता येते या चहामुळे पचनक्रिया सुधारून पोटाचे बरेचसे विकार कमी देखील होण्यास मदत होते याबरोबरच हाडांच्या बळकटीसाठी काळा चहा फायदेशीर ठरतो काही वर्षानंतर हाडांची बळकटी कमी होऊ लागते त्यावेळी यातील ॲन्सीऑक्डेंट्स हाडांना मजबूती देण्यास मदत करतात नियमित काळा चहा ऑर्थायटिस सारख्या आजारांनाही आपल्याला लांब ठेवता येते या चहामध्ये असलेले मोठ्या व्हॅलिझम शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते त्यासाठी नियमित पण मर्यादित काळा चहा पिण्याबरोबरच नियमित व्यायाम करणे हे देखील गरजेचे आहे त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि अँटीऑक्सिडंटच्या जोडीला या चहात असलेल्या पॉलिथ या घटकामुळे दम्यासारख्या आजारापासून आपल्याला सुटका मिळू शकते सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळ्या चहामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते या चहाचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने हे आपल्याला फायदे दिसून येतात तसेच काळा चहा जास्त प्रमाणात घेणे शरीरासाठी घटकछोट ठरू शकते कारण काळा चहा जास्त प्रमाणात प्याल्याने बद्धकोष्ठतेचा आपल्याला त्रास होऊ शकतो पचनशक्तीवर त्याचा परिणाम होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो आणि पचनक्रिया नीट न झाल्यामुळे पोटाचे विकारही उद्भवतात या चहामध्ये कॅफेन असल्याने त्याचा पोटावर परिणाम दिसून येतो त्यामुळे पोटाचा कॅन्सर किंवा अल्सर असलेल्या व्यक्तींना काळा चहा देण्यात येऊ नये तसेच गर्भवती महिलांनीही काळा चहा पिणे टाळावे कारण यामध्ये असलेल्या कॅफेनमुळे बाळाला धोका होऊ शकतो आपल्या आणि बाळाच्या शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून शक्यतो नऊ महिने गर्भवती महिलांनी काळा चहा पिणे टाळावे या कॅफेनमुळे डायरिया होण्याची देखील अत्यंत दाट शक्यता असते त्यामुळे काळा चहा पिताना आपण त्याच्या मर्यादा देखील आखून दिल्या पाहिजेत अतिप्रमाणात काळा चहाचं सेवन केलं नाही पाहिजे मर्यादित सेवन केलं पाहिजे जेणेकरून आपल्या शरीराला काळ्या चहाचे तोटे होण्याऐवजी फायदेच आपल्या चराला झालेले दिसून येतील धन्यवाद